भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी मुंबई दौऱ्यामध्ये भाजप पदाधिकाऱ्यांना सर्व जागा निवडून आणण्यासाठी तयारीला लागण्याचे आदेश दिले. नड्डा यांनी भाजपच्या मुंबई निवडणूक समितीची बैठक घेतली आणि या बैठकीमध्ये त्यांनी मुंबईतल्या खासदारांचा आढावा घेतला. मुंबईमध्ये भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या भाजप कार्यकर्ता संमेलनाला खासदार पूनम महाजन गैरहजर राहिल्यानं चर्चेला उधाण आलं. विशेष म्हणजे ज्या 3 लोकसभा मतदारसंघातल्या कार्यकर्त्यांचं संमेलन आयोजित करण्यात आलं त्यातला 1 मतदारसंघ हा पूनम महाजन यांचा आहे. मात्र तरीही त्या या संमेलनाला गैरहजर राहिल्यामुळे उलटसुलट चर्चा सुरू झाली. पुणे लोकसभेचा खासदार भाजपचाच असणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ असल्याची प्रतिक्रिया खासदार मेधा कुलकर्णींनी दिली आहे. आपकी बात 400 पार हा केवळ भाजपचाच नारा नाही तर लोकांची सुद्धा इच्छा असल्याचं त्यांनी म्हटलंय. दिलीप वळसे पाटलांना काहीही कमी पडू दिलं नाही, सर्व काही दिलं तरी त्यांनी निष्ठा सोडली, मात्र पुढे लोक त्यांच्याबाबत निष्ठा ठेवणार नाहीत. अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस. अशी टीका शरद पवारांनी केली. मंजर मधल्या सभेत पवारांनी वळसे पाटलांवर हल्ला बोल केला तर दुसरीकडे दिलीप वळसे पाटील आता कार्यकर्त्यांना दंबाजी करत असल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला. खासदार सुजय विखेंनी आधी स्वतःच्या कुटुंबाचा अभ्यास करावा अशा शब्दांमध्ये रोहित पवारांनी पलटवार केला. ज्यांनी सगळ्यांची घरं फोडली ते दुसऱ्यांवर बोलतात अशी टीका खासदार सुजय विखेंनी पवारांवर केली होती आणि त्याला रोहित पवारांनी हे उत्तर दिलं. बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळेंविरोधात राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी अजित पवारांनी कंबर कसली आहे. 24 तारखेला भोर आणि वेल्हा तालुक्याचा दौरा अजित पवार करणार आहेत. मेळाव्याच्या अनुषंगानं नियोजनासाठी राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांची भोर राष्ट्रवादी कार्यालयात बैठक पार पडली. मवियाच्या होणाऱ्या आगामी बैठकीत वंचित बहुजन आघाडीला निमंत्रण नाही. मवियाची जागावाटपासंबंधी महत्वाची बैठक होणार होती मात्र ही बैठक पुढे ढकलण्यात आली. आता ही बैठक 27 फेब्रुवारीला होईल. बैठकीमधून वंचितला का वगळण्यात आले याचं कारण अजूनही समजू शकलेलं नाही आहे.